24 तास एक पाऊल पुढे. 26/11 दहशतवादी हल्ल्यानं मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुमारे 60 तास दहशतवादी मुंबईला वेठीस धरून होते आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, मात्र आज तरी मुंबई नगरी पूर्णपणे सुरक्षित आहे का हा खरा प्रश्नच आहे. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये तब्बल 10 दहशतवादी मुंबईत घुसतात आणि सुरक्षा व्यवस्थेला त्याची खबर सुद्धा नसते. महाराष्ट्र सरकारनं त्यावरून धडा घेत लंडनच्या धर्तीवर मुंबईच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यासाठी 6,000 CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय जाहीर केला. गृहमंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत लंडन दौराही केला, मात्र 300 कोटींची योजना टेंडर काढण्यापलीकडे पुढे गेलीच नाही. मुंबई पोलीस सध्या वाहतूक बंदोबस्तासाठी लावण्यात आलेल्या 100 कॅमेऱ्यांवर अवलंबून आहेत, त्यातही अनेक कॅमेरे नादुरुस्त आहेत. जो सेंट्रल गवर्नमेंट से मदत आई है मॉडर्न आर्म्स खरीदने की, मॉडर्न जिप्सी खरीदने की, या एम्बुलेंसेस खरीदने की, या ऐसे जो इंस्ट्रूमेंट आए जिनसे टेररिस्ट एक्टिविटीज का पता चलता हो, वो सारा रुपया अनयूज्ड पड़ा हुआ है. दहशतवादी समुद्र मार्गाने आले होते, त्यामुळे मुंबईत 2 सागरी किनारा पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली, मात्र तेथेही अनेक पदे रिक्त आहेत. गंभीर बाब म्हणजे 2 कोटी किमतीच्या 27 बोटी आहेत आणि त्यातील 14 बोटींची दुरवस्था झाली आहे. कोई भी देश, कोई भी शहर ये नहीं कह सकता कि हम लोग बिल्कुल उससे इम्यून हो गए, ऐसा नहीं. मैं आपको ये कह दूं एज पुलिस कमिश्नर कि हम दो है धोखा हो नहीं सकता या हम लोग एकदम इतने परफेक्ट हो गए, ऐसा नहीं है. 26/11 हल्ल्यानंतर मुंबईत NSG चं केंद्र बनवण्यात आलं, मात्र ज्या स्थितीत हे केंद्र आहे आणि त्यांचा सराव आहे त्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. गरज पडल्यास फोर्स 1 किंवा क्विक रिस्पॉन्स टीम किती प्रभावी ठरेल हे सांगणंही कठीण आहे. हल्ल्यानंतर बुलेट प्रूफ गाड्या तर मिळाल्या, मात्र बॉम्ब डिफ्यूज करणाऱ्या सूटच्या दर्जावरही संशय घेतला जातोय. एवढ्या त्रुटी असूनही गृहमंत्री म्हणतात सगळं काही ठीक आहे. पिछले 4 साल बहुत कुछ पिछले 4 सालों में किया गया है. 26/11 हल्ल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेसाठी 25 कोटींची इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम योजना बनवण्यात आली. या योजनेनुसार स्टेशनवर CCTV कॅमेरे, X-ray, स्कॅनर, डोर फ्रेम मेटल डिटेक्टर, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड असणं आवश्यक आहे, मात्र ही योजना सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. Z24 तास साठी अहसन अब्बास आणि संजय प्रसाद सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. Z24 तास एक पाऊल पुढे.